विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स, पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर। पावले चालती पंढरीची वाट। आषाढी वारीच्या निमित्ताने सध्या वारकरी भक्तांनी पंढरपूरची वाट धरली आहे। याच वारकरी भक्तांच्या रस्त्यांवरील सुरक्षेसाठी आता परिवहन विभाग पुढे आला आहे। नागरिकांना रस्त्यावर डाव्या बाजूने चला असे सांगितले जाते, पण आता परिवहन विभाग वॉक ऑन राईट अर्थात उजव्या बाजूने चाला या संकल्पनेतून पंढरपूरच्या वाटेवरील दिंड्याचे प्रबोधन करून वाहतुकीच्या नियमासंदर्भात जागृती करत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरला येत आहेत। पायी दिंड्या पंढरपूरला येत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता परिवहन विभागाने वारकरी दिंड्यांना उजव्या बाजूने चला अशी मोहीम हाती घेतली आहे। त्यासाठी आरटीओ विभागाची वाहने 15 पथकांच्या द्वारे पेट्रोलिंग करत वॉक ऑन राईट याबाबतचे प्रबोधन करत आहेत। तसेच वारकरी दिंड्यांमध्ये अधिकारी उतरून त्यांना वाहतुकीचे नियम सांगत पंढरपूरला आलेले आपण सारे देवदूत वारी करून परतत असताना आपण इतर लोकांना वाहतुकीचे नियम सांगावेत यासाठी देवदूत असा टॅग परिवहन विभागाकडून वारकऱ्यांना देण्यात आला आहे। याशिवाय वाहतूक सुरक्षेचा एक हँडबॅड देखील बांधण्यात आला आहे। एरवी सर्वसाधारणपणे कडक व शिस्तीचे नियम सांगणारे आरटीओ अधिकारी यंदाच्या वारीत मात्र वारकरी व महाराज मंडळीच्या रूपात सात्विक भाषेत परिवर्तन करताना दिसून आले। विजय तिरणकर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर व भाविकांना याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। चांगला उपक्रम आहे, कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे वॉक ऑन राईट म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावं, आणि त्यांनी हे पण सांगितलं आहे की त्यांनी जो मेसेज दिलेला आहे तो आम्ही गावागावात राबवू आणि आमच्या मित्रमंडळींना आमच्या नातेवाईकांना आमच्या सगळ्या म्हणजे ग्रुप्सना सांगू की वॉक ऑन राईटचं महत्त्व काय आहे, सुरक्षिततेचं महत्त्व त्यांना पटवून देऊ आम्ही, हा आमचा संकल्प राहील। मुख्य उद्देश आहे का अपघाताचं प्रमाण कमी करणे, दिंड्यात मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना ही सूचना आपण करतो का सर्वप्रथम त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे। या माध्यमातून जे वारकरी पायी आलेले आहेत त्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं आहे, जेणेकरून समोरून येणारं वाहन हे आपल्याला दिसेल आणि त्यामध्ये आपण आपली स्वतःची सुरक्षितता बाळगू शकू।